हॅलो एवरीवन, वेलकम टू माय चॅनल द कुकिंग कॉर्नर बाय शिवानी। श्रावण सुरू झालेलाच आहे। श्रावण म्हणजे सणासुदीचे दिवस, त्यातला एक सण म्हणजे रक्षाबंधन। तर ह्या रक्षाबंधनासाठी मी खास अशी रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे बेंगॉली स्वीट्स। बेंगॉली स्वीट्स हे सगळ्यांनाच आवडतं, त्यात चमचम म्हटलं की सगळ्यांचा आवडतीचा पदार्थ। चला तर मग बघूया आपण अशी रेसिपी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 लिटर गाईचं दूध। मी तर गाईचंच दूध वापरलेलं आहे। तुम्हीही रेसिपी करताना गाईचंच दूध वापरा, जेणेकरून तुमची जी चमचम आहे ती व्यवस्थित आणि चांगल्या क्वालिटीची होईल। हे दूध आपल्याला इथे उकळून घ्यायचं आहे। इथे दूध उकळलेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे दूध आपल्याला कडक उकळून घ्यायचं आहे, कारण आपल्याला याचं पनीर तयार करायचं आहे। त्यामुळे आपल्याला हे दूध कडक उकळून घ्यायचं आहे। दूध कडक उकळून झाल्यानंतर हे आपल्याला 10 मिनटं गार होऊ द्यायचं आहे। यातलं थोडंसं दूध मी बाजूला काढते आहे, एक वाटी दूध मी बाजूला काढते। दूध उकळून झालेलं आहे, तर त्याचा गॅस बंद करून आपल्याला हे 10 मिनटं गार होऊ द्यायचं आहे। आता एक वाटी दूध काढलेल्यामध्ये मी केसर टाकून ते बाजूला ठेवते, जे आपल्याला फिलिंगसाठी लागणार आहे। थोडंसं दूध हलवून मी गार करून घेत आहे। एकदा का दूध व्यवस्थित छान गार झालं की आपल्याला याचं पनीर तयार करायचं आहे। हे दूध आपल्याला अति गार पण करायचं नाही आहे, 1-10 मिनटासाठी फक्त गार करून घ्यायचं आहे। दूध 10 मिनटं याच्यासाठी गार करायचं आहे, कारण कडक उकळीच्या दुधाचं पनीर हे स्मूथ नसतं, ते हार्ड असतं। त्याची कन्सिस्टन्सी एक हार्ड लेवलची तयार होते, त्यामुळे थोडंसं दूध गार करून मग आपल्याला याचं पनीर तयार करायचं आहे, जेणेकरून ते खाताना स्मूथ असं लागेल। इथं आपलं दूध गार झालेलं आहे 10 मिनटासाठी। त्यात आपण 1 लिंबूचा रस, इथं मी एकच लिंबूचा रस घेतलेला आहे, आणि त्यात 2 चमचे पाणी घालते आणि हळूहळू करून त्या दुधात टाकते। मी हळूहळू करून त्या दुधात टाकते, एकदम टाकत नाही आहे। हळूहळू टाकल्यामुळे एक व्यवस्थित ते दूध फाटतं सगळीकडनं, आणि सारखा चमचा हलवत राहिल्यामुळे दूध सगळीकडनं व्यवस्थित दूधचं जे पाणी आणि पनीर आहे ते वेगळं होतं। आता मी एक कुंडा घेते, त्यावर सांडणी आणि एक मऊ असं कापड ठेवून पनीर वेगळं करते आणि त्यातलं पाणी वेगळं करते। हे राहिलेलं पाणी तुम्ही भाजीलाही वापरू शकतात, भातालाही वापरू शकतात किंवा पुलावलाही वापरू शकतात। हे पनीर मी 4 ते 5 पाण्याने धुवून घेते, जेणेकरून याचा आंबटपणा जो असतो, त्याला एक आंबू स्वास जो असतो तो पूर्णपणे जाईल। आता हे पनीर मी एका कापडामध्ये बांधून त्याचं पाणी पूर्णपणे निघण्यासाठी बाजूला ठेवलं आहे। चला तर आपण पाक तयार करून घेऊ। पाक तयार करण्यासाठी इथं 2 कप साखर आणि 1 कप पाणी असं मी घेतलेलं आहे। 2 कप साखरला आपल्याला 1 कपच पाणी घ्यायचं आहे, त्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही आहे, नाहीतर पाक खूप जास्त पातळ होईल। तुम्ही बघू शकता मी 1 कप पाणी टाकलेलं आहे। हे छान असं मिक्स करून आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे। आपला जोर पाक तयार होतो तोवर आपण आपलं पनीर छान स्मॅश करून घ्यायचं आहे। आपल्या पंजाचा जो खालचा भाग आहे, त्याने आपल्याला हे पनीर छान असं मऊ करून घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा तयार करायचा आहे। पनीर हे पूर्णपणे मऊ करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपल्याला चमचम तयार करायचं आहे ते स्मूथ आणि एकसारखं तयार होईल। तुम्ही बघू शकता मी छोटं पोर्शन घेऊन त्याला जी आपल्या स्वीटची शेप आहे ती देत आहे। इथं मी चौकोनी शेप देत आहे, काहींना चौकोनी आणि काहींना गोल असा मी शेप देणार आहे। तुम्ही बघू शकता मी इथं पनीर सारखं स्मॅश करून घेऊन मग त्याला शेप देत आहे, जेणेकरून जी आपलं स्वीट तयार होणार आहे, आपली जी चमचम तयार होणार आहे, ती उकळताना त्याला कुठल्याही प्रकारचा तळा जायला नको। इथं आता प्रत्येक स्वीटची जी बेसिक आहे त्याला शेप देऊन झालेलं आहे, आणि आपली चाचणीसुद्धा तयार झालेली आहे, आपला पाक तयार झालेला आहे। त्यात आपण हे जे आपले स्वीट्स आहेत ते टाकून 15 ते 20 मिनटं छान उकळून घेणार आहे।
त्यामध्ये आपल्याला मैदा आणि पाण्याचा घोळ तयार करून टाकायचा आहे, जेणेकरून जो पाक आहे त्यात चमचमला पूर्ण बाजूने एकसारखा लागेल आणि ती एकसारखी सगळीकडनं गोड लागेल. तुम्ही बघू शकतात मैदा आणि पाण्याचा घोळ टाकल्यानंतर वरनं त्याला छान असा फेस आलेला आहे. याचा अर्थ की जे आपलं स्वीट आहे त्याला पाक पूर्णपणे लागत आहे आणि तो पूर्णपणे पाक पकडत आहे. इथं मी एक छोटा चमचा मैदा आणि दोन छोटे चमचे पाणी घेऊन त्याचा घोळ तयार केलेला आहे. यामुळे काय होतं ना, जी आपली चमचम आहे त्याला एक प्रकारचा स्वीटनेस असतो ना, तो पाकची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपल्या चमचम पकडून ठेवते आणि जर शेवटी आपण खातो तेव्हा ती प्रॉपरली आपल्याला रसगुल्ल्यासारखं लागते. तुम्ही बघू शकतात आपल्या इथं तयार झालेलं आहे आणि त्याचं शेप डबल झालेले आहे. चला तर आपण याची फिलिंग तयार करून घेऊ. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप मावा, म्हणजे 1 कप खवा. त्यात मी आता आपण केसर आणि दूध जे मिक्स केलेलं होतं आधी ते टाकलेलं आहे आणि 1/2 कप साखर. या सगळं आपल्याला एकजू करून घ्यायचं आहे आणि त्याचा घट्ट गोळा तयार करायचा आहे आपल्याला आतमध्ये स्टफिंग भरण्यासाठी. हा गोळा आपल्याला घट्ट तयार करून घ्यायचा आहे. इथं आपलं स्टफिंग घट्ट झालेलं आहे. गॅस बंद करून गार झाल्यानंतर ते जास्त घट्ट होईल, त्यामुळे थोडंसं असं प्रॉपर पातळ कन्सिस्टन्सी असते तोवर ठेवायचं, जेणेकरून गॅस बंद झाला की ते घट्ट होईल. आता आपण आपली फिलिंग भरून घेऊयात. आता त्यासाठी आपल्याला आपले जे रसगुल्ले आहे किंवा आपली जी चमचम आहे त्याला छोटेसे असे काप करायचे आहेत मधनं. तुम्ही बघू शकतात मी कशाप्रकारे काप केलेले आहे आणि ते काप फक्त आपल्याला वरच्या साईडने करायचं आहे, खालच्या बाजूने ते काप आपल्याला जाऊ द्यायचं नाही आहे. फक्त वरच्या साईडने आपल्याला काप करायचं आहे. मी गोल याला वरच्या साईडने काप केलेले आहे आणि चौकोनी चमचम जी आहे तिला आजूबाजूने काप केलेलं आहे. आजूबाजू कापताना कुठल्याही प्रकारचा त्याला तळा गेलेला नाही आहे किंवा ते तुटलेलं नाही आहे, याचा अर्थ आपली चमचम प्रॉपर तयार झालेली आहे. तुम्ही एक बघू शकतात चमचम कापताना सगळा पाक जो आहे तो माझ्या हाताला लागत आहे, असा ग्लॉसी पाक आहे. याचा अर्थ आपला पाक व्यवस्थित शिजलेला आहे आणि आपली पाक व्यवस्थित शिजून गोड आणि ज्युसी टेक्स्चर आलेला आहे. आता फिलिंग भरून घेऊयात. तुम्ही बघू शकतात मी कशाप्रकारे फिलिंग भरती येते. तुम्हाला चमचाने भरता येत नसेल तर तुम्ही पाइपिंग बॅगची असते त्याने सुद्धा हे भरू शकतात, पण इथं चमचाने इथं जातं म्हणून मी चमचाने भरलेलं आहे. अशी एकसारखी फिलिंग तयार करून घ्यायची आहे. खूप जास्त पण भरायचं नाही आणि खूप कमी पण भरायचं नाही आहे. फिलिंग सगळे भरून झाल्यानंतर आपल्याला हे 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून ते प्रॉपरली सेट होईल. 10 ते 15 मिनटानंतर आपण याचे काप करून घ्यायचं आहे. चौकोनी जी चमचम आहे त्याला आपण क्रॉसमध्ये मधनं काप करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित असा काप केलेला आहे. एक प्रॉपर लेवलला सेट झाली की तसे व्यवस्थित काप पडतात. अशा प्रकारे मी सगळ्या चमचमला शेप देऊन घेत आहे आणि शेप देऊन झाल्यानंतर ती थोडीशी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपण याला डेकोरेशन करूयात. त्यासाठी मी फूड जेल कलर वापरणार आहे. इथे मी रेड फूड जेल कलर वापरलेला आहे. तो अगदी एक एक थेंब मी वर्ण लावणार आहे. तुम्ही बघू शकता अगदी एक एक थेंब मी वर्ण लावत आहे आणि रेड फूड जेल कलर लावल्यानंतर मी त्याच्यावरती पिस्त्याचे बारीक काप असं फक्त ठेवणार आहे. खूप जास्तही आपल्याला पिस्त्याचे काप ठेवायचे नाही आहेत, अगदी थोडे थोडेसे. आणि मग त्यावर केसरचे छोटे छोटे धागे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली चमचम बंगाली स्वीट इथं तयार झालेलं आहे. चला तर आपण आता प्रेझेंटेशन तयार करून घेऊ. छान अशी आपली बंगाली स्वीट तयार झालेली आहे, खास अशा रक्षाबंधन या सणासाठी. तुम्ही बघू शकता खूप सुरेख आणि अप्रतिम दिसत आहे. अशा प्रकारे आपली इथं बंगाली स्वीट चमचम तयार झाली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन मी येणार आहे, त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका.
चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओत विथ नवीन रेसिपी. थँक्यू फॉर वॉचिंग.